मतीने या भागाचा विकास करण्याकरता त्यांना विधानसभेत पाठवलं. मित्र, त्यांनी केलेला या भागातला एक तरी काम तुम्ही मला बोटावर मोजण्यात दाखवावं. मी तुम्हाला अशी 100 कामे दाखवतो जी आम्ही मंजूर करून आणली व या ठिकाणी चालू आहेत. याच पलीकडे रस्त्याचं काम आम्ही मागच्या 6 महिन्याखाली कम्प्लीट करून घेतला. कंपाऊंड 14 शाळेचा आम्ही कम्प्लीट करून घेतला. सरस्वती चौकाची ड्रेनेज लाईन कम्प्लीट करून घेतली. सत्ताम चौकामध्ये भलामोठा ड्रेनेजचं काम चालू आहे. या पलीकडे शिवील चौक ते मरोळी चौकापर्यंतचा नगरोत्ताचा रस्ता महत्वाचा पूर्ण झाला. शानदार चौक ते 7 रस्ता परिसराचा रस्ता भलामोठा आपण मंजूर करून घेतला व ते कम्प्लीट करण्यात आला. या सरकारच्या वतीने एवढी मोठी भली मोठी कामे चालू असताना आज आपण या इलेक्शनला सामोरे गेलो व काम करणाऱ्याच्या पाठीमागे आपण जर उभे राहिलात या देशाचा कायापलट होणार आहे. असेच महत्वाचे उमेदवार आमच्या भाजपा सेनेच्या युतीच्या वतीने दिलीपराव माने साहेबांना तुमच्या या संबंध भागाचा विकास करण्याकरिता भरघोस मताने आपण निवडून द्यावं अशी विनंती करतो व आमचे हात बळकट करावेत अशी विनंती करतो. व आज या ठिकाणी मी लाख लाख शुभेच्छा देतो. साहेब आपण भावी नाही तर आमदार झालात अशी घोषित करतो. व मला बोलूनच व आमचा मान सन्मान केला त्याबद्दल समस्त क्रीज बांधवांचा मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरोखरच जे झालेले काम आहेत आम्ही पाहतो की खरोखर काम झालेले आहेत आणि येत्या 21 तारखेला तुम्ही या कामाचा विचार करून सर्वांनी विचार विनिमय करून मतदान करावं हे सर्वांना मी विनंती करतो. तसंच आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते अनेक वर्ष तुमच्यासारखं मीही काँग्रेसमध्येच होतो. तुम्ही मोदीजींचं भाषण ऐकलं, मी 1.5 महिन्यात अजून 1.5 महिने पण नाही झालं. मला सेनेमध्ये प्रवेश केला, सेनेमध्ये प्रवेश केला, मला उमेदवारी दिली आणि मला आमदार म्हणून संधी द्यायची या महाराष्ट्राचे हृदय सम्राट उद्धवजी ठाकरे, या देशाचे पंतप्रधान मोदीजी, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निर्णय घेतला की ही जागा आपण शिवसेनेला सोडू आणि ही जागा भाजप युतीच्या माध्यमातून ही जागा शिवसेनेला आणि ह्याचं चिन्ह धनुष्यबाण आहे. आज बडूरवाले साहेबांनी सांगितलं, नगरसेवकाने त्यांना 3 वर्ष झाले आमदार फंड 1 रुपयाचा त्यांना मिळालेला नाही. जे काय फंड आहे, जी काय कामं केले यांनी आमचे मित्र आणि या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख साहेबांच्या माध्यमातून मिळालं हे त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. खूप कामं केली आहेत. आज दिल्लीमध्ये सरकार मोदी आणि भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये सरकार भाजप शिवसेनेचं आहे, देशात भाजप शिवसेनेचं आहे, महानगरपालिकेमध्ये भाजप सेनेचं आहे आणि आज इथं सेनेचा उमेदवार इथं सोलापूर शहरामध्ये 2 बीजेपीला जागा आहेत आणि ही जागा आहे ती शिवसेनेला. म्हणजे इथं सुद्धा सरकार महाराष्ट्रामध्ये येणारं सरकार. 21 तारखेला मतदान आहे, 24 तारखेला मतमोजणी आहे, साधारणतः 1-2 तारखेला शपथविधी होईल. ते सेना भाजप युतीचंच उमेदवार इथं सरकार येणार हे निश्चितपणे आज मी तुम्हाला सांगतो. आज तुम्ही एक अतिशय रास्त मागणी केली की मी अनेक वेळा काही लोकांकडे गेलो, काही नेत्यांकडे गेलो. आमचा सोलापूर शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन समाज आहे, एक परिवहनला घ्या म्हणताना त्यांनी घेतले नाहीत, एक शिक्षण कमिटी घ्या म्हणताना घेतले नाहीत, निवडणुकीला नगरसेवकाला तिकीट द्या म्हणताना दिले नाहीत. आज तुमचं 200 वर्षापूर्वीचं तुमचं जे चर्च आहे ते चर्च सुद्धा तुम्ही अनेक वेळा मागणी केली असेल ते सुद्धा तुम्हाला ओपन करून दिलं आहे. आज त्यांना मतदान मागायचा अधिकार आहे का? नाही. आज मतदान त्यांना मागायचा अधिकार आहे का? मग असं असताना मी असू दे आणि आमचं सरकार असू दे किंवा या भागातले नगरसेवक असू दे हे सगळं तुम्हाला विश्वासाने सांगतो
तुमच्या एवढ्या सपोर्टनी, तुमच्या एवढ्या मला पाठिंब्यानं आणि आजच लोधी समाजाच्या सर्व बांधवांनी एकमुखी पाठिंबा त्यांनी जाहीर केला दिलीप मानेला आणि शिवसेना. हे सगळं इथून लोधी समाजाचा बेटर पोलापर्यंत तिथं खालीपर्यंत कुमटा नाक्यापर्यंत सगळ्यांनी एकमुखी त्यांचं पंच, त्यांची पंच कमिटी, त्यांचे सरपंच माझ्याकडे आले. त्यांनी म्हटले अनेक वर्ष आम्ही ते करत होतो पण आम्हाला ती चूक लक्षात आली. आता तुमच्यासारखा दिलीप मानेसारखा कार्यकर्ता आम्हाला भेटला, दिलीप मानेसारखा नेता भेटला, काम करणारा मनुष्य भेटला आम्हाला, म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहे आणि तुम्ही बी त्या विचारानं मला पाठिंबा द्यायला मी तुमचा आभार मानतो. खरं तर तुम्ही कोर्टात सर्व्हिस करत होता, तुम्हाला माणसं आहेत, सर्व आमचे लोधी बांधव आहेत, आमच्या बहिणी आहेत, आमच्या मातोश्री आहेत सगळे, त्यांच्या साक्षीनं सांगतो. आमचं सरकार महापालिकेत सुद्धा सरकार आमचंच येणार आहे, शिवसेना भाजपचं सरकार येणार आहे, आम्ही मिळूनच करणार युती. पण ज्या वेळेला निर्णय होईल आणि ज्या वेळेला तुम्ही परिवहन किंवा समाज कुठलं शिक्षण खातं जर मागितलं, निश्चित आमच्या दोघांच्या कोट्यातनंपैकी तुम्हाला देण्याचं मी शंभर टक्के. आज 200 वर्षापूर्वीच कृष्णसाहेब 21 तारखेला आपलं हे आहे मतदान आहे, 24 तारखेला निकाल आहे आणि तुमच्या आशीर्वादानं, देवाच्या आशीर्वादाने, तुमच्या आमच्या माता भगिनीच्या आशीर्वादाने निश्चितपणे आज मला खात्री होतो की मी आज आमदार होणार आहे, एवढं मला खात्री आहे. तुम्ही मला भेटा, त्यांना आपण व्हिजिट करू, त्याचा काय प्रश्न आहे ते निश्चितपणे निपटाऱ्याचं काम आपण करू. आज मला उशीर झाला.